वैजापूर परिसरात वाळूचे ठेके बंद असताना खुलेआम अवैध वाळूची सर्रास वाहतूक सुरू आहे, तर या वाळू माफियांचे मुसक्या कधी आवळणार असा प्रश्न सध्या वैजापूरकर विचारत आहे. एकीकडे मोठे मोठे गुन्हेगार गजाड केल्याचं पोलीस सांगतायत, दुसरीकडे मात्र गोदावरी नदी पात्रात आजही खुलेआम अवैध वाळू उपसा आणि वाहतुकीत गुंतलेले अनेक व्यावसायिक फोफावले आहेत. त्यामुळे विरगाव पोलीस ठाणे स्मार्ट झाले, पण स्मार्ट पोलिसिंग करून पोलीस या वाळू माफियांचे मुसक्या कधी आवळणार असा प्रश्न सध्या वैजापूरकर विचारतायत. बिरगाव पोलीस ठाण्यातील अंतर्गत गटबाजी आहे, त्यामुळे बहुतांश अधिकारी कर्मचारी पोलीस खात्याशी कमी पण वाळू तस्कर आणि राजकारण्यांशीच अधिक प्रामाणिक असल्याचं दिसून आलंय. त्यामुळे तालुक्यात वाळूचे ठेके बंद असतानाही रोज हायवा ट्रॅक्टरद्वारे खुल्याम अवैध वाळू सर्रास वाहतूक केली जाते. यामुळे वाळू माफियांना बिरगाव पोलिसांचा आशीर्वाद असल्याचं बोललं जातंय. वाळूची चोरट्या मार्गाने वाहतूक करणाऱ्या वाहनांविरुद्ध किरकोळ स्वरूपाची कारवाई करून पोलीस प्रशासनातर्फे देखावा निर्माण करण्याचा प्रयत्न केला जातोय. तर बिरगाव पोलीस ठाण्यात असंच मनुष्यबळाची कमतरता, कामाचा लोड अशा सबबीखाली जर वाळू तस्करांना मोकळे रान मिळाले तर येणाऱ्या काळात या गोदापात्रात केवळ वाळू तस्कराचं साम्राज्य असेल. शैलेंद्र खैरमोडे, MCN न्यूज, वैजापूर.